रमजान ईद निमित्त हाजी हाशमुद्दीन तांबोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिरकुर्मा व किराणा किटचे वाटप। हाजी हाशमुद्दीन तांबोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त 100 किट शिरकुर्मा शिदाचे ट्रस्टच्या कार्यालयात नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळे यांच्या शुभहस्ते वाटण्यात आले। यावेळी आमिर शेठ तांबोळे, एजाज शेठ तांबोळे, हाजी आतिक बेग, फारूक जमादार, नासिर कबीर, आलिम शेख, जमीर सय्यद, इम्तियाज वस्ताद, मजहर नालबंद आदी प्रमुख जणांच्या उपस्थितीत मौलाली नगर व करमाळा शहरातील नागरिकांना हे साहित्य वाटण्यात आले। यावेळी बोलताना तांबोळे म्हणाले की हाजी हाशमुद्दीन तांबोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हिंदू मुस्लिम बांधवांना शिद्याचे तसेच अनेक प्रकारची मदत करण्यात येते। एवढ्या मोठ्या सणादिवशी कोणी उपाशी राहू नये, आनंदाने सण साजरा करावा हाच मूळ हेतू ट्रस्टचा व माझ्या सहकाऱ्यांचा आहे आणि यामधूनच खरी समाजसेवा घडते असे ते यावेळी म्हणाले। यावेळी वाजीद शेख, मुख्तार पठाण, मोहसिन पठाण, सोहेल पठाण, राजू नालबंद आदी जणांनी परिश्रम घेतले। आज जे आपण हाजी हाशमुद्दीन तांबोळे चॅरिटेबल ट्रस्ट करमाळा यांच्या वतीने रमजान ईद निमित्त शिरकुर्मा आणि किराणा साहित्याचं वाटप केलं, याविषयी काय सांगा? 1/7/2013 आमचे वडील स्वर्गवासी झाले, त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा आमच्या वडिलाच्या नावाने काही ना काही आठवण ह्या पद्धतीने राहावी, मरावे परी कीर्ती रुपये उरावे ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्या नावाने ट्रस्ट उभारले। आज हे 10वं वर्ष सर्वसामान्य लोकांसाठी ही ट्रस्ट कायमस्वरूपी उभी आहे आणि आज 10 वर्षापूर्वीपासून बी समजा उस्मान शेठ असो, माझे मोठे बंधू, मी, आम्ही दोघांनी ह्या गोष्टीचा वसा घेतलेला आहे की कोणत्याही समाजात, मग हिंदू असो, मुस्लिम समाज असो, त्यांचं सण असो, समजा दिवाळी सण असला तर माझ्यामार्फत फराळाचं सर्व सामान माझ्या हिंदू बंधूंना जातं, हर एक घरामध्ये जातं। मी ज्या प्रभागातून येतो त्या प्रभागात प्रभाग क्रमांक 5 दरवर्षी दिवाळीचं सणात सामान जाते। दुसरी गोष्ट कोविडचं होतं, कोविडच्या टायमिंगला आमच्यामार्फत शिधा वाटप करण्यात आला 3 वेळा, नंतर तुमच्या माहितीकार सांगतो मास्क वाटप, परत तुमच्यासाठी ते सॅनिटायझर वाटप, हे आमच्या संस्थेमार्फत जे आपलं हाजी हाशमुद्दीन ट्रस्टमार्फत करण्यात आले आणि हे आज जवळजवळ नाही म्हटलं तर 15 वर्ष आहे तसं की हे जे आत्ता शिरकुर्म्याचं सामान वाटप केलं, रमजानी निमित्त वाटप केलेलं आणि हे फक्त करमाळा शहरापुरतं मर्यादित नाही आहे, तालुक्यातल्या जे जे गोरगरीब आहे त्यांना त्यांच्या घरात चांगल्या पद्धतीने ईद व्हावी आणि ईद चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर त्याचं समाधान आमच्यासारख्या माणसांना भेटू शकतं। त्यामागलं कारण काय आहे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण दिलेली की बाबा तुम्ही ज्यावेळी तुमच्या घरामध्ये 2 भाकरी चांगले खात असतात काय आणि तुमच्या घराच्या बाजूला जर कुणाच्या घरात फाके आहेत आणि तुम्ही जर चांगलं खात असाल तर तुमच्यासारखा गुन्हेगार कोण नाही आणि त्याच शिकवणीवर आम्ही चालत असून आम्ही आमच्या घरात ईद होण्याच्या अगोदर आमच्या बंधूंच्या घरात चांगल्या पद्धतीने ईद होणे हे आमच्यापासून आमच्याकडून पहिल्यापासून प्रयत्न होत आलेला आहे आणि त्याच पद्धतीने आमचं कार्य ह्याच्यापुढं अविरित चालू राहणार आहे आणि ह्या कार्यासाठी आम्हाला सतत मदत करणारे सर्व ही जितके बी मंडळी आहेत ह्या सगळ्यांनी मदत केलेली आहे, फारूक जमादार असो, तुमचं जमील सय्यद असो, वाजीद शेख असो, आमचे राजू नालमन, मुज्जू नालमन, समीर शेख, इंदाज वस्ताद, सोहेल पठाण ह्या सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या सहकार्यातूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य गोरगरिबांची मदत करत आहोत आणि ह्याच्यामध्ये गोरगरिबांची मदत फक्त एका समाजापुरती मर्यादित नाही आहे, कोणत्याही समाजाचा माणूस आमच्या इथं जर आमच्या ट्रस्टला मदत मागत असेल तर त्या माणसाला आम्ही कधीही रित्या हाताने पाठवलेलं नाही आणि त्याच्या पुढली गोष्ट सांगतो, आत्ता मी जवळजवळ नाही म्हटलं 15 आम्ही दत्त घेतले, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही आमच्यामार्फत करत आहोत आणि ह्याच्यापुढं आम्ही तुम्हालासुद्धा एक कळकळीची विनंती करतो की ह्याच्यापुढं जर कोणाला काही शैक्षणिक गरज असेल, पुस्तकं समजा कुठं फीला कुठं कमतरता भासत असेल, कोण आजारी असेल त्यासुद्धा कामासाठी आमची संस्था आमच्या वडिलाच्या नावाची जे नावाने आम्ही ट्रस्ट उभं केली त्यासाठी आम्ही उभे आहोत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या ह्या उपक्रमाचा किंवा आपल्या
ट्रस्टचा एक सन्मान झाला होता, आपल्या कार्याचा गौरव झाला होता, त्यावेळेसची काय नेमकी भावना काय झाली होती? भावना ही होती की आमचे मोठे बंधूंचा त्यावेळेस सत्कार झालेला होता माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, एकनाथजी शिंदे साहेबांचे, की त्यावेळेस त्यांनी पुणे आणि करमाळा तालुका काय पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कोविडच्या ज्यावेळेस साथ होती सगळ्यात जास्त त्यावेळेस मदत सर्वसामान्य माणसांना सीधा वाटप आणि त्याच्यामध्ये असं एकच अतिपुरतं मर्यादित नाही. आमचा जे पहिल्यापासूनच सेक्युलर पद्धतीने आमचं वागणं आहे काय ते म्हणतात ना आपल्या राष्ट्रगीतामध्ये जे आहे मजहब नाही शिकाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा त्या पद्धतीने आमच्या ट्रस्टची वाटचाल चालू आहे आणि आमच्या सवंगड्यांची सुद्धा वाटचाल चालू आहे आणि ती वाटचालीच आम्हाला सर्वसामान्य समजा मोठमोठे राजकीय पुढाऱ्यांचा बी सर्वसामान्य माणसांचा बी सहकार्य मिळतं आहे पत्रकार लोकांचं सहकार्य मिळतं आहे. तसंच आता हे कबीरभाईसारखे पत्रकार आहेत त्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे साथ देतात की तुम्ही हे करा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल सर्वसामान्य माणसाला फायदा मिळेल. आणि शेवटी काय आहे माणसांना दोन प्रकारचे माणसं असतात काय आणि त्या दोन पायऱ्यापैकी आम्हाला एक पायरी देवाने दिलेली आम्हाला देणाऱ्याच्या रांगेत उभा केलेले काय त्यामुळंच दिलेलं आहे ना. ज्यावेळेस आम्हाला देणाऱ्यांच्या रांगेत उभं केलेलं देवानी तर आम्ही आमचं कर्तव्य पार न करायचं पार करायला पाहिजे की आम्ही देत राहू आणि आम्ही आत्तापर्यंत एवढं सांगतो आम्ही जसं जसं देत आलो आमचं कमी झालेलं नाही आमचं वाढत चाललेलं आहे. आम्हाला कधी देवाने मागणाऱ्याच्या लाईनीत ठेवलं नाही आणि इन्शाल्ला कधी देव ठेवणार बी नाही आणि तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा दुवा करा किंवा देवाने आम्हाला देणाऱ्याच्या लाईनीतच ठेवा. सध्या भारतामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात उपाळून दिसत आहे. त्याच धर्तीवर हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत सर्वच एक सर्वच जातीधर्मातील समाजबांधवांसाठी एक प्रेरक असं समाजकार्य सुरू आहे. काय सांगाल ह्या सर्व परिस्थितीविषयी? याचं आम्हाला बाळकडून आमचे वडील आणि आमचे बंधू उस्मान शेठ तांबोळी जवळजवळ 50 वर्षापूर्वी रूपचंद तालीम तरुण मंडळ ज्यावेळेस स्थापन झालेलं होतं त्या तालमीमध्ये उस्मान शेठ आमचे अध्यक्ष होते गणेश मंडळाचे आणि आज तारीख ते गणेश मंडळ आम्ही चालवतोय रूपचंद तालीम मंगळवार पेठमधलं काय आणि त्यामुळं आम्हाला ही गोष्ट नवीन नाही की बाबा हा हिंदू हा मुसलमान आम्ही सर्वांना संगत घेऊन चालणारे लोक आहोत आणि सगळ्यात जास्त तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट सांगतो आज माझ्याकडे जितका मुस्लिम समाज आहे त्यापेक्षा जास्त इतर समाजाचे लोक कारण माझं वार्डामध्ये 200 मुस्लिम आहेत आणि 38 इतर समाजाचे लोक आहेत OBC समाज बहुजन आणि तिथं मी सलग दुसरी वेळा निवडून आलेलो आहे तेच लोकांचा आशीर्वाद आहे तेच लोकांचं प्रेम आहे ह्याच्यावरनं तुम्ही ओळखून घ्या की कशा पद्धतीने आमची वाटचाल आहे की 200 मुस्लिम आणि 38 तिथं इतर समाजाचे लोक आहे तिथं 700 मतांनी जर मी निवडून येत असेल त्यामागे कारण काही ना काय असेल ना ह्याच्यापेक्षा आणखीन राष्ट्रीय एकात्मता तुम्हाला आमच्या वार्डाची कुठं दिसणार आहे.